निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. क्वारंटाईन केलेल्या लोकांनी शाळा केली स्वच्छ आणि सुंदर. ज्या शाळेत अभ्यासाचे धडे गिरवले त्याच शाळेची सेवा करत आदर्श धडा घालून दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक गावात शाळा, मंगल कार्यालय वगैरे अशा ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशाच क्वारंटाईन केलेल्या लोकांनी शाळा केली आहे स्वच्छ आणि सुंदर. खानापूर तालुक्यातील हिवरे या गावात बिहार, आग्रा व उत्तर प्रदेशवरून आलेल्या गलाई बांधवांना गावच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. योगायोगाने ते सगळेच शाळेचे माजी विद्यार्थी होते. शाळेत दिवसभर बसून काय करणार हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर होताच त्यांनी या फावल्या वेळेचा अतिशय चांगला उपयोग करत शाळा स्वच्छ आणि सुंदर केली आहे. सर्व शाळा, शाळेचा परिसर झाडून पुसून व स्वच्छ केलाय. झाडांना आळी केली, पाणीही घातले. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेची या निमित्ताने सेवा करता येईल या उद्देशाने त्यांनी हे काम हाती घेत शाळेशी असलेली नाळ तुटली नसल्याचे दाखवून दिले. शाळा स्वच्छ करताना त्यांना त्यांचे बालपणही आठवल्याशिवाय राहिले नसेल. अनेक ठिकाणी क्वारंटाईन केलेले लोक वैतागलेले आहेत. टाइमपास काय करायचा, कसा करायचा, वेळ कसा घालवायचा या विवंचनेत आहेत. पण हिवरे येथील क्वारंटाईन केलेले गलाई बांधव श्रीकांत हसबे, विकास शिंदे, विक्रम पाटणकर यांनी क्वारंटाईन कालावधीचा खूप चांगला उपयोग करत एक आदर्श धडा घालून दिलाय. त्यांना सरपंच रामकृष्ण सुतार, पोलीस पाटील पांडुरंग हसबे व क्वारंटाईन समितीचे किरण शेठ, सुधाकर जाधव, माजी सैनिक दत्तात्रय हसबे, परशुराम हसबे यांनी मदत व मार्गदर्शन केले. नमस्कार, मी हिवरेगावचा सरपंच श्री रामकृष्ण पांडुरंग सुतार. आज कोरोनाच्या कालावधीत आता 2-3 महिने आम्ही अति धडाडीने काम केलेलं नाही गावात. ते सेवा म्हणजे आपत्ती समितीने म्हणजे दक्षता घेऊन पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तसेच आमचे सरकारी मित्र किरण हसबे, तसेच आमच्या न्यू दृष्का हायस्कूलवर आम्ही क्वारंटाईन केलेले लोक म्हणजे बाहेरगावावरून ज्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्या ज्यांना गावात म्हणजे होम क्वारंटाईनसाठी घरात जागा नसलेल्या म्हणजे खोली एकच खोली आहे आणि तिथं अडचण आहे, त्यामुळं आम्ही शाळेत आम्ही घेतलेल्या क्वारंटाईन करण्यासाठी माजी विद्यार्थी आहेत शाळेचे. कष्ट करून म्हणजे आता क्वारंटाईन झाल्यानंतर बसल्या बसल्या फावल्या वेळात काय करायचं आहे, करमणुकीत काय करणं साधन नसल्यामुळे त्यांनी आपण बसून वेळ कसा घालवायचा त्यासाठी त्यांनी शाळेची स्वच्छता करण्यासाठी शाळा स्वच्छता त्यांनी मनावर घेऊन आम्हाला वारंवार सांगितलेली आम्ही शाळा स्वच्छता करतो. त्यासाठी त्यांनी आमच्याकडून ते लागणारे सगळे म्हणजे फावडे, पाट्या, झाडू वगैरे मागून सारी शाळा न्यू दुष्कळ हायस्कूल डोरे स्वामीकडे शिक्षण कोल्हापूर या शाळेत त्यांनी अगदी म्हणजे परिश्रम करून स्वच्छता केलेली आहे. झाडाच्या झाडाचे आळी केलेले पाणी, झाडाचे पाणी आणि ग्राउंड सफाई आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पवारसाहेबांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पण त्यांचे मार्गदर्शन घेतले. पवारसाहेबांचे सर्व शिक्षक स्टॉफ, गावातले सर्व ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं आम्ही त्या ज्या चार माजी विद्यार्थी आहेत त्यांचं आम्ही अभिनंदन. शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केलाच. पण ज्या शाळेत अभ्यासाचे धडे गिरवले त्याच शाळेची सेवा करत एक चांगला धडाही घालून दिलाय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.